श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। आजचा प्रसंग आहे पांडव वनवासामध्ये। वनवास जेव्हा पांडव अज्ञातवासात असताना एक दिवस काय होते, कुंतीला खूप तहान लागलेली असते। सर्वात मोठा पोरगा जो धर्मराज, तो आपल्या भावाला सांगतो नकुल म्हणा सहदेव म्हणा, भावाला सांगतो का हे हंडा घे आणि या जंगलामध्ये कुठं जिथे पाणी असेल तिथून पाणी घेऊन ये। भावाची आज्ञा शिरसा बंद म्हणून तो निघाला। त्यानं आपला एक हंडा घेतलेला आहे पाण्याचा आणि निघालेला आहे पाणी शोधत शोधत। एका ठिकाणी मोठा पाण्याचा भरलेला सरोवर त्याला दिसला आणि ते सरोवर जे आहे यक्ष ते सरोवर राखत होता आणि त्या सरोवरामध्ये तो पाणी घ्यायला गेला। तेवढ्यात तो यक्ष प्रकट झाला आणि तो यक्ष म्हणतो, थांब, पाणी घ्यायच्या आधी थांब, माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील तरच मी तुला पाणी घेऊ देईन, अन्यथा हे पाणी घ्यायचं नाही आणि प्यायचंसुद्धा नाही। त्यानं त्याचं ऐकलं नाही। तो म्हणतो, तू मला कोण सांगणार? आणि त्यानं आपल्या बळेच हंडा भरायला गेला आणि घुटभर पाणी पिला। तिथंच गतप्राण होऊन तो पडला। नंतर धर्मराजाला वाटला किती वेळचा गेलेला आहे, अजून आला नाही। धर्मराजाने दुसऱ्या भावाला पाठवलं, सहदेव गेला, नकुल गेला। सहदेव गेला शोधत शोधत त्याला तो सरोवर दिसला आणि तो तिथं नकुल पडलेला पाहून त्याला दुःख वाटलं, पण आईला ताण लागलेली आहे, पहिले पाणी पोहोचणं आवश्यक आहे। म्हणून तोही पाणी त्या सरोवरामध्ये घ्यायला गेला आणि यक्ष प्रकट झाला आणि यक्ष म्हणतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, अन्यथा त्याच्यासारखी तुझी गती होईल। त्याने ऐकलं नाही, तोही पाणी घ्यायला गेला, तोही तिथं गतप्राण पडला। नंतर सहदेव अजून आला नाही, म्हणून धर्मराजाने भीमाला पाठवलं, भीम गेला। भीमालाही पाहता पाहता तिथं सरोवर दिसला आणि तिथं तो पाणी घ्यायला गेला। यक्ष प्रकट झाला, यक्षाने आपला प्रश्न विचारला आणि आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, अन्यथा तुझी तीच गती होईल। भीमानंसुद्धा ऐकलं नाही। भीमाला वाटलं का आपलं पाणी पोहोचणं आवश्यक आहे, म्हणून भीमानंसुद्धा ऐकलं नाही आणि भीमही तिथंच गतप्राण होऊन पडला। नंतर अर्जुनाला पाठवलं, अर्जुनाचाही तसाच घमंड होता। तोही म्हणते, तुझा प्रश्नाचं उत्तर मी कोण देणारा, तुझा प्रश्न उत्तर देशील नाही, तर तुझी तीच गती होईल। तोही पाणी घ्यायला गेला आणि तोही तिथंच गतप्राण होऊन पडला। असे चारही भाऊ पडले। धर्मराजाला वाटलं का जो जातो तो वापस येतच नाही, काय भांगडत आहे। शेवटी धर्मराजा निघाला, त्यांना शोधा शोधत तो सरोवर दिसला आणि त्या सरोवरामध्ये चारही भाऊ पडलेले होते। पण धर्मराज कसा होता, हा नम्र होता, सत्यवादी होता आणि विद्वान पण होता। त्याला वाटलं आधी आईला पाणी पाजू, मग यांचं संस्काराचं काय ते पाहू। त्यांना ते घागर उचलली आणि पाणी घ्यायला गेला। तेवढ्यात यक्ष प्रकट झाला आणि यक्ष म्हणतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, अन्यथा तुझी तीच गती होईल जे तुझ्या भावाची झाली। नम्र होता, विद्वान होता, तो म्हणते तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला येते का नाही येत हे तर सांगता येणार नाही, पण तुमचा प्रश्न मला आधी ऐकून घेणं आवश्यक आहे। ते एकशे प्रश्न असे 100 प्रश्नाचं उत्तर धर्मराजाने दिलं। ते सविस्तर त्या भागवतामध्ये त्याचे प्रश्न आलेले आहेत आणि शेवटचा प्रश्न
या जगत सर्वात आश्चर्य काय, अहर्णी अहर्णी भूतानी गच्छन्ति यम मंदिर शेषास्त्र तमिष्यन्ति किम आश्चर्य मतलब, या जगत सर्वात आश्चर्य काय, आपण असतो ना, आपण समजलं असं ताजमहल आहे न जाणे या जगात काय काय आश्चर्य आहे, एक मोठी घंटा आहे मोठी खूप भारी आहे म्हणतात ती आश्चर्यच आहे, न जाणे आपण काहीतरी काहीतरी नवीन नवीन आश्चर्य सांगितलं असतं, पण धर्मराज हा विद्वान होता आणि सुज्ञ होता, त्याने योग्य उत्तर दिलं. धर्मराज म्हणतो की या जगात सर्वात आश्चर्य तर मला वाटते का लोक मरतात, सगळ्यात मोठं आश्चर्य जे लोक मरतात हे तर आश्चर्य आहेच आहे, पण जे जगून राहिले त्यांना असं वाटतं का आम्ही मरणारच नाही, जे जगत आहेत त्यांना असं वाटतं का आम्ही मरणार, त्याच्यापेक्षा काय आश्चर्य, सर्वात मोठं आश्चर्य गच्छिदेव मंदिर यम मंदिर, फार मोठमोठे बिल्डिंगी बांधतात, फार मोठमोठे कन्स्ट्रक्शन करतात, फार मोठमोठे पैसे घेतात, जसं की त्यांना अमर व्हायचं आहे अशासारखं लोक घरं बांधतात, अशासारखे लोक जपतात, खूप मोठी संपत्ती कमावतात, न झाले करोडो अब्जोपती करोडो अब्ज संपत्ती कमावतात, पण त्यांना असं वाटते का मला मरण येणारच नाही आहे, याच्यापेक्षा आश्चर्य काय, असं म्हटल्यानंतर तो यक्ष प्रसन्न होतो, म्हणते तुझ्या या उत्तरावरते मी प्रसन्न झालो, पण मग आता फक्त याच्यातले दोनच भाऊ मी जिवंत करणार, तू सांग तुला कोणते भाऊ जिवंत करायचे, तो म्हणतो नकुल आणि सहदेव या दोघांना जिवंत कर, अरे ते तर माद्रीचे आहेत, कुंतीचे तर भीम आणि अर्जुन आहे, तू यांना ना म्हणते त्यांनाच का म्हटलेलं आहे, तू म्हणतो का मी कुंतीला आहे एकटा, पण ती माद्री बिचारी सतीगिरी तिला कोणीच नाही आहे, म्हणून त्या दोघांना जिवंत, आणि हा प्रश्न ऐकून तो यक्ष अजून प्रसन्न होतो आणि तो सर्वांनाच जिवंत करतो. अशा प्रकारे आजचा हा मुद्दा आपला इथं संपलो, आता पुढची जी लीळा आहे त्या पुढच्या प्रवचनात. भगवान श्री चक्रधर स्वामी की.